नमस्कार, हिमाच पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालकाची पातळ भाजीची रेसिपी. आता पालक सध्या खूपच महाग झालेला आहे, त्यामुळे तिचं अजूनच महत्व वाटतंय सगळ्यांना. आणि आता दिवस असे आहे की सगळे जण म्हणजे पितृपक्ष पंधरवाडा आहे हा, तर त्याच्यात तर पातळ भाजी लागतेच लागते. तर मी आज पालकाची पातळ भाजी बनवत आहे आणि तुम्हाला तिची रेसिपी दाखवते. प्रथम हा पालक घेतलाय मी, दोनच लोकांची भाजी आहे ही. अर्धा पाव पालक घेतला, हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी, तुरीची डाळ, थोडेसे शेंगदाणे आणि थोडे खोबऱ्याचे तुकडे, हे थोडस बेसन आहे, नंतर त्याला टाकायचं आहे आपल्याला. आणि हे तीन चार मिरच्या आहे, दोन टमाटे आहे, यातला दोन टमाट्याने आपण दीडच वापरणार आहे. आणि एक कांदा आहे आणि आपण थोडस लसूण आणि आल्याची पेस्ट टाकूया. दाखवते तुम्हाला हे सगळं चिरून झालं की. पालकाची भाजी स्वच्छ धुवायची, त्यात माती वगैरे असते ते तर सगळं मी वेगळं केलं आहे. हे मी नुसतं पालो घेतलेले आहे आणि ही चांगली एकदा दोनदा धुवून घ्यायची, कटचव लागू शकते तर म्हणून ती मातकटचव आली नाही पाहिजे म्हणून आपण त्याला हे करून घ्यायचं. स्वच्छणीमध्ये काढून घेते. ही दोन माणसाच्या पुरती भाजी आहे, इथे ठेवते आहे. आणि हे सगळं चिरून झालेलं आहे. आता आपण पालकाची भाजी आपण सगळ्यात शेवटी चिरूया. आता मी ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ या तुरीची डाळ टाकून धुवून घेते आहे स्वच्छ. आणि तुम्हाला तर माहिती की पालक हा किती म्हणजे तब्येतीसाठी छान आहे. पालक एकदम आयरन मिळतो ह्याच्यामुळे, पचन चांगलं होतं आणि वसा त्यानिमित्ताने जातो, तर तो पण आपल्या पचन शक्तीसाठी चांगला असतो, आतड्यांसाठी चांगला असतो. तुम्हाला माहितीच आहे किती छान आहे पालक. आणि पूर्वी स्वस्त होता, तर गरिबांना सुद्धा सगळ्यांना बिचाऱ्यांना ते सगळं खाता येत होतं. आता 40 रुपये पाव काही साधारण व्यक्ती सुद्धा घेऊ नाही शकत, पण आता जसं मिळालं तसं थोडं थोडं खायचं. तर मनुष्य असं आहे की सगळ्या जागी ऍडजस्ट होत करत असतो तो. आता ही डाळ धुवून घेतली आहे. आता मी तुम्हाला दाखवते प्रथम फोडणी. कुकरचं तळ दिसतंय, आता ह्याच्यामध्ये टाकायचंय एक मोठा चमचा तेल. आता फोडणी घालतोय आपण. तेल गरम होत आहे. मोहरी आणि जिरं मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता आपण रफली चॉप करून घेतलेलं टेस्ट करायचं नाही, कधी कधी कसून छान चव आवडते सगळ्यांना, म्हणून त्याला रफली चॉप केलेलं आहे. आता टाकते कांदे थोडे आणि कांद्याच्या सोबतच टाकते आहे खोबरं आणि शेंगदाणे. ही म्हणजे डायरेक्ट आपण जसं सांबार वगैरे बनवतो कधीच नाही असली की पटकन कुकरमध्ये, तसंच हे मी करत आहे. असं करतो आम्ही मधून मधून, कधी घाई असली आणि पातळ भाजी हवी असली. आता टाकते टमाटे आणि हे चांगलं ही द्यायचं, चांगलं शिजू द्यायचं हे मस्त. आणि आता पालक चॉप करून घ्यायचं आहे, बारीकच करायचा आहे तो, डाळी सोबत शिजेल तो, पण तसा चांगला बारीकच त्याला हे करायचं. हे फोडणी होते सिमवर ठेवलं आहे मी गॅसला, आणि थोडं ते झालं की मग मी थोडं डाळी घालणार आहे. त्या धुतलेली डाळ घालणार आहे ती प्रथम, चांगलं बारीक हे करून घेते आणि पेपर एका साईडला हेपर त्याला एकाच वेळेला अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. हे छान होऊ देऊया आपण, त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया. आपण सीमवर ठेवलेलंच आहे, त्याच्यावर थोडं झाकण ठेवून घेऊया. या डाळीला आपण भाजून घेऊया. छान होते ही भाजी, पौष्टिक पण आहे, चवीलाही चांगली छान लागते. चांगली तिखटच करायची, खायची तिखट खाऊ शकतो आपण. आणि मुख्य म्हणजे याच्यात मसाले जास्त टाकावं लागत नाही आणि करी पण ही छान होते. आणि आता हे बघा, आता ही डाळ टाकली आहे. ही डाळ आपण भिजवून घेत आहे,
भाजून घेत आहे, धुवून घेतली आहे आणि भाजून घेत आहे. आणि ही हलके 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 भाजायची आहे. आपल्याला झाली भाजून की दाखवते. आणि तेव्हाच आपल्याला पालक पण टाकायचं आहे त्याच्यात. हे बघा, ही छान मी भाजून घेतली आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तिखट, हळद आणि चांगलं म्हणजे जरा चांगलंच टाकायचं आहे, म्हणजे छान लागलं पाहिजे ते एकदम झणझणीत. तर हे अर्धा चमचा टाकते तिखट, अर्धा चमच्याला थोडी कमी हळद, धने पावडर अर्धा चमचा, हा गरम मसाला अर्धा चमचा आणि हा जो स्ट्रॉंग आहे तो थोडासा पाव चमचा. आता याला छान याला असं परतून घ्यायचंय. गॅसवर मग ठेवताना दाखवते तुम्हाला. हे तुम्हाला नीट दिसावं म्हणून मी खाली दाखवलं. आता आपण हा जो पालक चिरलेला आहे हा आता याच्यात आपल्याला घालायचा आहे. आणि याच्यात तसं चिंच वगैरे घालायची पद्धत आहे, पण मी काही घालणार नाही या चिंच, कारण मी थोडा टमाटून तो टमाटा छान आंबट आहे आणि अजून लागलं तर थोडस टाकते मी थोडशा दोन चार फोडी याच्या, म्हणजे मग ते त्याला परत आंबटची वेगळी गरज पडणार नाही. त्याच्यासाठी मी घेते थोडस कापून टमाटा आणि टाकते तो. जवळपास अर्धा टमाटा मी घेतलेला आहे, म्हणजे दीड टमाटा टाकलाय मी अर्ध्या पावासाठी. चांगला भरपूर झाला हा, भरपूर झाला. आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे हे बेसन जे आहे, या बेसनची आपल्याला पेस्ट करून टाकायची. फायनली आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. हे पाणी टाकलंय अर्धा पेला आणि ह्याची पेस्ट करून टाकायची आहे आपल्याला बेसनाची. आणि मग आपल्याला झाकण लावायचं आहे. आता मीठ टाकायचंय आपल्याला, एक चमचा गच्च भरून मीठ टाकायचंय आपल्याला. हे एक चमचा मीठ टाकलंय मी आणि पाणी थोडस घालून देते. आणि आता आपण कुकर लावूया, कुकरचं झाकण लावूया. दिसेल बघा किती छान दिसते, आणि शिजली की अजून छान दिसेल तुम्हाला. बघा रंग किती छान आलाय याला, आणि मस्त जबरदस्त तिखट झालेलं आहे. किती छान झाली आहे, छान घट्ट सर. आणि आता तुम्हाला दाखवते हा किती मस्त आणि छान झालेली आहे. पाहतोय याच्यामध्ये छान पालकाची डाळ भाजी. बघा किती छान आणि सुंदर दिसते, मस्त बघा. आशा आहे तुम्हाला हे झटपट होणारं जेवण आवडलं असेल. तुम्ही हवं तर याच्यासोबत एखादं लोणचं पण घेऊ शकता. तुम्हाला छान याच्यासोबत छान लागेल. आशा आहे तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल. छान पौष्टिक आहे हे. मग एखाद्या वेळेला काही वेळ नसतो, घाई गर्दी असते, बाकीच काही होऊ नाही शकत. तर अशा वेळेला पटकन कुकरमध्ये ही पालकाची भाजी केली आणि दोन पोवळ्या केल्या, तोंडी लावायला सॅलड घेतलं आणि एखादं लोणचं घरचं की बघा किती छान जेवण होत आहे. तर अशा तऱ्हेने आपण ही थाली आज कम्प्लीट केलेली आहे. सहज सोपी आणि पौष्टिक अशी थाली.